नक्कीच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आदरणीय पांडुरंग शेटपाडी साहेबांना विनंती करतो की आपण या तीन चिठ्ठीमधून एक चिठ्ठी उचलायची आहे. जी चिठ्ठी निघेल ज्या चिठ्ठीवर ज्या संघाचं नाव असेल तो तब्बल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि जय गणेश वापले संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय. म्हणजे यानंतर जो सामना असेल चालू सामन्यातील विजय संघ आणि बीसीसी बोरिवली संघा दरम्यान या पुढचा सामना असेल. मितेश्री रंग कुरुण संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुमच्या संघाला. आपण सलामी जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे प्लीज. लवकरात लवकर आपण उतरायचं आहे. चला प्लीज फास्ट आम्हाला एक मॅच इथं काही कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचे आहे. मॅच होणार आहे या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. सामना आपण लगेच सुरू करावा प्लीज फास्ट. चांगली सुरुवात. सेकंड बॉल शपथ झाला बॅट्समन लाईन चुकीची आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल. अतिश गुडविंदे आहेत. अप्रतिम असा हा खेळाडू. स्वराज इलेव्हन धोनी टीमची ओळख. चांगला नक्की असा खेळाडू आहे. बघूया मॅचमध्ये कशी कामगिरी केली जाईल. पुढचा चेंडू फुल्लर लाईनचा ऑन साईडला खेळलेत. खेळाडू उपस्थित आहे. चेतरक्षण इथनं नक्कीच चांगलं होण्याची अपेक्षा तर होती सर्व खेळाडूंना. मात्र चेंडू बॅट्समनला बीट या दरम्यान माफ करा खेळाडूला मात्र चेंडू बीट करून जाईल सीमापार. बॅट्समनच्या बॅटमधून येणारा अजून एक पाटील यासकडनं 500 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. यावेळीचा फटका चांगला आहे. खेळाडू दरम्यान जवळपास नाहीये. धावा चांगला मिळतील. स्क्रीन समोर आक्रमण आक्रमणाला सुरुवात झाली आहे. कुरुण टीमच्या माध्यमातून येणारा अजून एक चौकार. जय जय
षटकार पहिला षटकाचा खेळ कंप्लीट आणि पहिला षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 19 वे कमी खर्च करावा. आम्हाला अजून एक मॅच इथनं कंप्लीट करायचे आहे, या गोष्टीची पण नोंद घ्यावी. प्लीज फास्ट खेळायचं आपण. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धावाच्यामध्ये एक्स्ट्रा आली आहे. संघाची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 19. पुढचा चेंडू दरम्यान नक्कीच संयमाने क्रिकेट खेळत असताना सिंगल धाव इथनं दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि एकूण संघाची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती इथनं आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा. पहिल्या षटकाचा केस संपलाय. अतिशवरती आक्रमण केलं. दरम्यान चांगलं क्रिकेट मितेश लेवन कुरून टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये वेळ आपण कमी खर्च करायचा आहे आणि सामना आपण लगेचच सुरू करायचा आहे. प्लीज फास्ट. चला आपण थोडंसं फास्ट खेळायचं आहे. प्लीज थोडं सहकार्य करा. आपण फास्ट फास्ट खेळायचं आहे सातत्याने. नक्कीच आम्ही सूचना करतोय लवकरात लवकर आपण दरम्यान. तर लगेच आपण थोडंसं फास्ट खेळायचं आहे. प्लीज सहकार्य करा. लवकर आपण खेळायचंय. या दरम्यानचा चेंडू नक्कीच चांगला तर होता. फटका देखील चांगला आहे. धावा देखील चांगलाच मिळतील. हा चौकार संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 24 आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्टॉप नाही, आपण डीजे वाजवायचा आहे मग तर नॉन स्टॉप आपल्याला हा सामना मात्र खेळवायचा आहे. लगेच तुम्ही सुट्टी घेऊ नका. कमी कमी शॉर्ट अँड स्वीट आणि स्वीट डिग्री जे मस्त आले आहेत आराम करून मिलीन. दरम्यान वे कमी गावा सामना सुरू करावा. प्लीज संघाची धावसंख्या 24 आहे. या दरम्यानचा चेंडू चांगला असेल नक्की. चांगला आहे डॉट. संघाची धावसंख्या 24 पहिल्या बॉल मध्ये नक्कीच 20 आल्या होत्या. पहिल्याच बॉल वरती चौकार देखील आला होता. त्याच्यानंतर हा कमबॅक. यावेळीचा चेंडू नक्की चांगला आहे. अजून एक डॉट. स्वतःच्या माध्यमातून कमबॅक होत असताना पहिल्या बॉल वरती जो चौकार आला त्याच्यानंतर हा कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. धावसंख्या आता मात्र थांबली आहे. 24 धावा आहेत मात्र. यावेळेचा फटका दमदार आहे. स्टँड ढीलवर पाठवला चेंडू सरळ मात्र मैदानाच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग 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 इट षटकार. चुरा के दिल मेरा. बेमिसाल सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत्या. चेंडू खूप दूर गेला होता. पुढचा बॉल राऊंड विकेटनं गती कमी केली आहे. त्याला पाठवलाय. आता मात्र लॉंग लेग क्षेत्र निवडलाय. याच्या अगोदर लॉंग ऑनला नक्कीच आपण बघितला बिगिट आणि आता मात्र हा चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं लागोपाठ आक्रमण सुरू आहे. षटकार. चला आपण लगेचच सामना सुरू करा. प्लीज संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 36. चांगली बॅटिंग सुरू आहे. 3 षटकार आतापर्यंत इनिंग मध्ये आले आहेत. 4 चौकार देखील आपल्याला पाहायला भेटले. चांगले नक्कीच बॅटिंग आहे. पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता. 36 धावा मितेश लेवन कुरून टीमच्या माध्यमातून सुरुवात काय होते मैदानाच्या आतमध्ये. आमचे मित्र निवा पाटील देखील याच टीममध्ये कदाचित मैदानात खेळतात मात्र आज टीममध्ये आता मध्ये इनमध्ये आले असावे. यावेळेस पाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीचा आहे.
यावेळेस एक्स्ट्रा धाव मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आणि एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाईल पुढे. स्कोरबोर्ड वरती एकूण धावा 37 इन बोट. राऊंड विकेट, गती कमी केली, पाखुटला जाऊन चापटवला चेंडूला. चांगला नक्कीच पंच आपल्याला पाहायला भेटला. धावा किती आहेत, अंपायरचा इशारा येणं बाकी आहे. बाला सर इथनं इशारा करतात, हा चौकार. अंपायर डिसिजन येणं गरजेचं असतं मित्रा, आणि ते काय नियम आहेत क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. कारण का उमेश सर बघतो, जोपर्यंत अंपायर सांगत नाहीये, आपण बघितल्या चौकार मात्र अंपायरने षटकार दिला तर उगाच असेल नाही का देणे नको. म्हणून अंपायर जे बोलणार आहे ते आपण इकडे अनाउन्समेंट करणार आहोत. तर दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. दोन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते. त्याप्रमाणे 41 उमेश सर देखील उद्या आपल्यासोबत जॉईन होतील. ते देखील नक्की चांगलं समालोचन करतायत. ते देखील आपल्यासोबत मात्र उद्या जॉईन होतील आमचे मित्र उमेशजी. किने सर जे चांगले ऑफिशियल अंपायर आहेत, किने सर काय सांगाल? आयोजन आपण बघतो, अप्रतिम स्पर्धा आहे, नक्कीच दर्जेदार असं आयोजन आहे. किने सर काय सांगाल या स्पर्धेविषयी? नक्कीच ही स्पर्धा मला रतनबुवाची आठवण करून देते. आज रतनबुवा म्हणजे ही स्पर्धा म्हणली तर भारतामध्ये आपण म्हणतो की सर्वात उत्कृष्ट स्पर्धा आहे, परंतु मी म्हणेल पडग्यामधली ही रतनबुवा एक नंबरची टुर्नामेंट आहे. क्या बात आहे, नक्कीच उमेश सर आमच्यासोबत जॉईंड आहेत आणि त्यांच्यासोबत आपण सातत्याने चर्चा करू या स्पर्धेचा. त्यांना आनंद नक्कीच त्यांनी कसा घेतला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना, फुल टॉस आहे. ऑनसाईडला खेळलेत खेळाडू उपस्थित, चेंडू उचलून फेक करणार आणि या दरम्यान एक धाव. गोकुल सर थोडेसे आराम करतात. गोकुल सर आपण असाल तर आपण देखील आमच्यासोबत जॉईंड व्हा. गोकुलजी या आपण, ते देखील चांगले माईकवरती बोलतात आम्हाला माहिती आहे. संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 42-42. पुढचा बॉल राऊंड विकेट ना, हाफ ट्रॅकर. इथनं बॅट्समनला परतावा लागेल, माहिती आहे त्याला मी आउट आहे स्वतःहून, मात्र इथनं मैदानाच्या बाहेर जात आहेत. या विकेटची नितांत गरज होती, तो विकेट इथनं मात्र येत असताना बॅट्समन आउट. संघाची धावसंख्या स्कोर बरोबर ती एकूण 48.
या दरम्यान पुन्हा एकदा मात्र फटका ऑनसाईडच्या दिशेनं, डीपमध्ये चेंडू चालला वेगानं, मग तो चेंडूची उचलून फेक केली जाईल. दरम्यान चांगला क्षेत्ररक्षण इथं आपल्याला पाहायला मिळतो, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 49. फिर फटका मारतायत आमचे खाजील दोस्त कल्पेश आणि त्यांच्या संगतीनं योगेश आणि पंकज महिंद्र तिथे नाहीयेत. यावेळेचा फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर पाठवला चेंडू मात्र सलल मैदानाच्या बाहेर. बिगिट 6. क्या बात है, गाना सुंदर होता मात्र समजलं नाही काय. थँक यू डीजे, सुंदर आमचे डीजे मास्टर दोघही सोबत आहेत, एम पण आणि पीएम देखील आहेत दर्जेदार धून. वे कमी घ्यावा, चला आपण संघाची धावसंख्या ऐकून स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहिला मी ते 55 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. एक अप्रतिम अशी संकल्पना धनेश षटकाला सातत्यानं शुभेच्छा येत आहेत. गती कमी केली, फायदा झाला गोलंदाजाला. डॉट बॉल एकूण बघतो आपण, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. एकूण 3 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 55 आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा एक्स्ट्रा देखील आल्या आहेत. चांगले बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी बॅट्समन जिम्मेदारी जबाबदारी घेतोय आणि आमचे सहआयोजक योगेश आहेत, त्यांच्या संगतीनं पंकज आहेत, कल्पेश आहेत. एक्झॅक्टली बघतायत कुठे कुठली गोष्ट कमी आहे, म्हणजे इव्हिनिंगला लगेचच ती गोष्ट आपण नाही तर आणू. संध्याकाळी दरम्यान या मैदानाची चाती ते काळजी घेत असतात, निगा राखत असतात आणि आता मात्र तेच बघत असताना फिर फटका मारतात ते. बघा ना की सांगतो पंकज की माझा चमागे माकीच माझा फोटू मागे आलाय, पुढल्या वर्षी पुढे लावू. मग तर महिंद्र मागे आहे, त्याला पुढे आणलं आणि मला मागे नेलंय. पुढल्या वर्षी आपण महिंद्र मागेला की अतिश त्याला मागे नेऊ अतिशला आणि तुला पुढे आणू. चला काय हरकत नाहीये. आणि सामना जिंकला आहे धनेश इलेव्हन चॅम्पियन. एकूण स्पर्धा जिंकली 12वी फायनल धनेश इलेव्हनच्या नावावरती. सिटी क्रिकेट स नंबर 1 संघ भिवंडीचा जो नाव सातत्यानं गाजतोय भिवंडी नगरीमध्ये, ऐतिहासिक भिवंडी नगरीमध्ये 12 चॅम्पियन 12 ट्रॉफी हा जल्लोष. या दरम्यान समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे, खेळाडू आहेत उपस्थित, चेंडू त्यांना बीट करून सीमापार चौकार. एकोणसाठ धावा स्कोरबोर्डवरती आहेत. सोना खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, सोन्यासारखीच बॅटिंग करतोय, चांगली बॅटिंग होती. यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवल्या हवेत, खेळाडू आहेत प्रयत्न करतील शेल ड्रॉप. इथनं चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये कुरुण टीमच्या माध्यमातून तर चांगली बॅटिंग होतीये, तर दुसऱ्या बाजूनं इथनं मात्र ढोले संघ चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये. एकदा हवी इथनं मेल, संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती एकूण झाली आहे 60. सात धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या पुढचा चेंडू मात्र यावेळेस फटका चांगला आहे, खेळाडू आहेत ते फक्त प्रेक्षक असतील. चेंडू त्यांना मात्र टाटा बाय बाय करत सरळ जातो मैदानाच्या आतमध्ये. षटकार षटकार, षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती वेगानं पुढे चालली आहे. मोठी धावसंख्या नक्कीच आता मात्र इथं बनवली जाते. नितेश इलेव्हन कुरण टीमच्या माध्यमातून 66 6 आणि 6 लॉस ऑफ 1 66 नक्कीच 66 धावसंख्येवरती खेळाडू बाद झालाय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा ट्रॅकर आहे, कीपर बीट झाले आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट झाला, बॅट्समन आउट. चांगलं संगीत रनआउटच्या माध्यमातून खेळाडू मात्र बाधित असताना संघाची धावसंख्या स्कोर बरोबरती आहे 66. चांगलं खेळ रवी पाटील यांचं शुभागमन झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम अशी रांगोळी आपल्याला पाहायला भेटली समोर. त्याचे नक्कीच ते कलाकार, त्या रांगोळीची नक्कीच मी तर म्हणेल आर्टिस्ट आहेत, आणि त्यांचं देखील शुभागमन झालं, हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम अशी कलाकृती तुम्हाला पाहायला मिळली पहिल्या दिवसामध्ये, आणि मैदानाच्यामध्ये धनेश इलेव्हनचा लोगो देखील त्यांच्याच माध्यमातून बनवला गेलाय. अप्रतिम एक कलाकार, हार्दिक स्वागत आहे आपलं. यावेळीचा फटका पुन्हा एकदा हवेत खेळलेत, धावा चांगल्याच मिळणार आहेत, धावांचा अक्षरशः पाऊस आहे मैदानाच्या आतमध्ये, धो धो धबधब्यासारख्या नक्कीच धावा इथं नक्कीच वाहताना पाहायला मिळतात. अजून एक येणारा हा दमदार भगवा षटकार. योगेश पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचं होतं, नाराज आहेत बॅट्समन. आणि एकूण धावांचा जर विचार केला तर धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 72-73 चं टार्गेट या मॅच मध्ये. चला वेळ न घेता आपण सामना लगेचच सुरू करावा, नम्रतेची विनंती आहे प्लीज. चला टॉस, योगेश
अशाच प्रकारचा हायलाइट क्रिकेट इथे मात्र या ठिकाणी खेळावा लागेल. स्वराज इलेव्हन ढोले संघाला जिद्द असणं गरजेचं आहे मनामध्ये. निकित आपण जर पाहिलं तर मितेश इलेव्हन कडून संघाने 72 धावा जोडलेल्या आहेत, तर आपण 73 धावा का जोडू शकणार नाही? मनामध्ये जिद्द असेल तर निकित तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकता, या धावा निकित तुम्ही चेस करू शकता. परंतु तुम्हाला त्यासाठी चांगली पार्टनरशिप इथे मात्र निकित करावी लागेल. पहिला षटक खूपच महत्त्वाचा असेल स्वराज इलेव्हन ढोले संघासाठी. शैलेश पुन्हा एकदा इथे मात्र स्लॅगशिप, व्हेरी गुड शॉट, चेंडू जातो या डिप्स गरे सीमेच्या बाहेर, वन बाउंस सीमारेच्या क्लिअर करतो या 4 धावा. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ख तरते, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ख तरते. सांग तुझ्या मनान काय करते, कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनान काय करते. साहिल ज्युनियर ऑन द फायर, लगभग दोन चेंडूचा निकित सामना केला. दोन चेंडूवर आपण पाहतोय दोन मोठे फटके. एका पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर चौकार आला. जणू काही आपण पाहतो या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा निकित हायलाइट क्रिकेट पाहतोय की ज्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी साकारतो या साहिल. 73 धावांचा निकित इथे मात्र पाठलाग करतोय. पॉवर पद्धत षटक चालू आहे आणि आतापर्यंत निकित त्या षटकाचं पुरेपूर लाभ उचलताना आपण पाहतोय. बॅटिंग ऑर्डर पाहिली तर निकित चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. आपण जर स्वराज इलेव्हन ढोले संघाची पाहिली तर अतिशय घोडविंदे सुद्धा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. त्याला सुद्धा नक्कीच आपण या ठिकाणी या मॅचमध्ये आणि ऍक्शनमध्ये नक्कीच पाहणार आहोत. इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. डॉट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते. चेंडू ज्यावेळी नक्कीच लँड झाला या ठिकाणी खेळपट्टीवर तवली, तिथे थोडस अतिरिक्त बाऊन्स नक्कीच प्राप्त झाला. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. शेवटच्या क्षणी निकित बॅट तोंड उघडलं, निकित कटच्या अंदाजामध्ये गल्लीमध्ये निकित खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोणत्याही प्रकारचं मात्र त्या ठिकाणी कनेक्शन होत नाही. शैलेश पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा स्विफ्टचा फटका. खूपच चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. शतरक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला मात्र कोणत्या प्रकारची संधी उपलब्ध झाली नाही. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहतोय आपण 4 धावांचा. गुडगा टेक तमाशा देख असा प्रकारचा फटका आपण पाहतो या ठिकाणी स्लॅगशिपच्या अंदाजाने. आतापर्यंत आपण पाहतोय दोन चौकार आले, एक षटकार आला. आता मात्र समीकरण पाहू शकता आपण, 20 चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता. ही पबजी किंग निकित आपण पाहू शकता या ठिकाणी स्क्रीनवर. प्रेम पाटील आहेत, आशिष पाटील, अतुल पाटील, बनी, आदेश मागे, पंकज पाटील, अंकलेश पाटील, अनंत पाटील उर्फ बोटी निकित या स्पर्धेचा मात्र निकित आनंद घेत आहेत. धावा निकित अतिशय वेगाने आपण पाहतो या ठिकाणी. धावफलकावर पुन्हा एक हुकचा फटका, क्या बात है, जबरदस्त फटका साहिलच्या बॅट मधून निघतो या ठिकाणी. दुसरा षटकार.
नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ज्या धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या सर्वच बिनबाद 30 धावा. चांगली पार्टनरशिप स्क्रीनवर पाहू शकतो आपण. निवा पाटील यांना मदरच्या आतमध्ये निकिता चांगला कार्य करतो या फील्डमध्ये. निकिता पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो या पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न. प्लेगच्या अंदाजामध्ये फटका पाहतो या. चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी जेल सोडला जातो या. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणतो या. परंतु या ठिकाणी निकिता संत फेकी सुद्धा पाहायला मिळाली. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या चेंडूवर फलंदाज बाद झाला असता त्या चेंडूवर 3 धावा इथे बाद या ठिकाणी खर्च केल्या. या धावा तुम्हाला कदाचित माकड्या सुद्धा पडू शकतील. सुभाष मोरेकडनं मात्र या ठिकाणी चूक घडली आहे. निकेत आपण पाहतो या ठिकाणी श्रीतातला मात्र जीवनदान दिला जातो या. ज्या ज्यावेळी तुम्हाला नक्कीच अशा प्रकारचे चान्स मिळतील त्या तुम्हाला नक्कीच पूलमध्ये कन्वर्ट करावा लागतील. आपण नेहमीच म्हणतो की छोटीशी चूक कधी कधी नक्कीच आपल्या संघाला मागणी पडत असते या. आणि पावसाच्या जीवनदानाचा आता मात्र श्रीताज शेख कशा प्रकारे मात्र या ठिकाणी संधीचं सोनं करतोय. धावसंख्या 33 पोहोचते. एकही गडी मात्र गमावला नाही. पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून केला जातो या. कनेक्शन झालं असतं तर नक्कीच चित्र काहीतरी वेगळं पाहिलं असतं. परंतु या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळाला. ज्यावेळी डॉट चेंडू पाहायला मिळेल त्यावेळी नक्कीच गोलंदाजा थोडस कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळेल. परंतु ज्यावेळी एखादा मोठा फटका आपण जर पाहिला तर गोलंदाजावर थोडस प्रेशर थोडस दबाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण ही लढत आहे महत्वाची दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. या स्पर्धेमध्ये नक्की तुम्हाला स्थान कायम ठेवायचं असेल तर नक्कीच हा सामना तुम्हाला जिंकणं खूपच गरजेचं आहे. इथे मात्र नक्कीच ऑफसाईडला चांगला कव्हर पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच रिंगच्या आतमध्ये मात्र चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. परंतु थोडस गजाड क्षेत्रक्षण पाहतोय त्या ठिकाणी. पंचांचा इशारा नो बॉल. ओव्हरस्टेपिंग झाली होती. नो बॉलचा इशारा आहे. यस 1+2 एकूण 3 धावा भोणच्या रूपाने इथे मात्र पाहायला मिळतायत. अगोदरच आपण पाहतो या ठिकाणी कर्ज बाजारी हा होता आणि त्यामध्ये हे उसने शेजारी पाहायला मिळतात. विजयाकडे पूर्णपणे आता मात्र वाटचाल केली जाते या. आपण असंच म्हणू शकतो या ढोळे संघ. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी खेळाडूंच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा पाहायला मिळते. मितेशील कुरुन संघाच्या पंचांचा निर्णय हा अंतिम असेल लक्षात असू द्या. मितेशील कुरुन संघ आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचा आहे प्लीज. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 36 धावा बिनबाद 73 धावांचा इथे मात्र पाठलाग केला जातो या. साहिल करतोय वैयक्तिक 2 षटकार आणि 3 चौकड्या साहेब तब्बल 26 धावांवर. शिरतास खेळतो या एका चौकड्या साहेब तब्बल 9 या धावसंख्येवर. समीकरण आहे 14 चेंडू 37 धावांचा. कोणता संघ जिंकणार कोणता संघ पराभूत होणार येणारा वेल येणारे षटक येणारे चेंडू देखील सांगून जाईल या स्पर्धेमध्ये आजच्या या सायंकाळच्या सत्रामध्ये. फिरीट चेंडू आहे. सामना करतोय साहिल ज्युनियर. स्लॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु दिशा मात्र निघितो कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. डाबे एसटी सोडून मात्र चेंडू निघून जातो या. एसट्यांच्या पाठीमागे पंचांचा इशारा. व्हाईट चेंडू आहे. पंच निघित पाहतोय पंच या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करतायत. अजून एक अवंतर धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळाली. फ्रीट कंटिन्यू असेल. साहिला संधी आहे आणि त्या चेंडूचा इथे मात्र पुरेपूर फायदा उचलताना पाहतो. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. झेल निघित डिपला जातो या शैलीच्या माध्यमातून. परंतु या चेंडूवर मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है महेंद्र पाटील लिखित पूर्णपणे या ठिकाणी आमची सेवा करत असताना. चला क्षेत्रशी लगेच लावून घ्यायचं आहे. खेळाला नक्कीच आपण सुरुवात करणार आहोत. कारण नक्कीच अंधार होण्याची दाट शक्यता आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते या. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण कॉपरेट करा. धावसंख्या आपण पाहतो या खिलपट्टीवर. धाव फलकावर 38 धावा समीकरण आहे. रोहन पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा बाग फुटला गेला होता. सिरताज नक्कीच चांगला फटका पाहतोय. परंतु नक्कीच या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. एक वेगाने मात्र धाव पूर्ण केली जाते आणि समीकरण आपण नक्कीच आता मात्र पाहू शकता. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धाबींची गरज. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला अजूनही 17 च्या सरासरीने मात्र धाबा जोडावा लागतील.
अजून आपण जर पाहिलं तर धावसंख्या अजूनही खूपच आपण पाहतो या ठिकाणी. स्कोर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी थोडासा लांब लचक पाहायला मिळतो या धावा. आता नक्कीच पाठलाग करत असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात नक्कीच झाली आहे, परंतु अजूनही तुमचं मात्र कार्य संपलं नाही. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला 73 धावांचा नक्कीच पाठलाग करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण टीम मिटिंग. कोणत्या गोलंदाजाला नक्कीच गोलंदाजी द्यायची, कशा प्रकारे आपण क्षेत्ररक्षण इथे मात्र करायचं, कशा प्रकारची रणनीती मात्र इथे आखायची, या सर्वच गोष्टींचा विचार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून केली जाते. तर चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. प्लीज मितेश इलेव्हन कुरुन संघ, जास्त वेळ आपण खर्च करू नका. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो या ठिकाणी धनेश चषक 2020 मध्ये नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं नक्कीच स्वागत करत असताना ही धनेश चषक मध्ये ही कमिटी. त्यानंतर ग्रामीणचा हा संघ धनेश इलेव्हन कुक्से. स्क्रीनवर नक्कीच कटआउट पाहतोय. त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी आमच्या पहिल्या क्रमांकाचे कॅश प्राइज स्पॉन्सर मनोहरजी बहिर. त्यानंतर उगम पाटील यांना सुद्धा नक्कीच पाहू शकता आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करत असताना. त्यानंतर या स्पर्धेचे आधारस्तंभ दिलीप शेठ पाटील यांचा हे कटआउट्स खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतो या ठिकाणी. अजूनही काही प्रेक्षक पाहतो या स्पर्धेचा नक्कीच आनंद लुटत असताना. प्रिन्स पाटील यांना सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी. प्रणव इंटरप्राइजेस कुक्से सगळे सर्वे सर्वा. त्यानंतर हे तनिषा वॉटर सप्लायरचे नक्कीच आपण कटआउट्स पाहतोय. त्यानंतर ही A1 जोडी अनिता धर्मा पाटील आणि माजी सरपंच सौभाग्यवती पूर्णिमाताई अनंत पाटील खेळाडू कक्ष पाहू शकता. योगी पाटील आणि कल्पेश पाटील यांचा हे कटआउट्स. त्यानंतर आपण प्रणव इंटरप्राइजेस कुक्षे संघाचा कटआउट्स नक्की तिथे मात्र पाहतोय. तर चला सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. कुरुन संघ नक्की तुम्हाला विनंती करतो या आपण केलेला नक्की सुरुवात करायची आहे. आणि या दोन षटकासाठी तब्बल तुम्ही 15 मिनिटांचा वेळ घेतला आहे, प्लीज थोडासा कॉपरेट करा मित्रांनो. वैभव प्लीज आपण खेळायला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 34 धाब्यांची गरज. खेळपट्टीवर सज्ज आहे श्रीताज आणि साहिल ज्युनियर. ही एक जमेची बाजू असेल कारण एकही गडी आता मात्र नक्कीच गमावला नाही स्वराज इलेव्हन डोळे संघाने. आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय सोपा आणि इथे मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतो. या नक्कीच सी मार्कचा क्लिअर करतो. या डीप मिडगेटच्या बाहेर चेंडू जातो. या फेकून देतोय 7 धाब्यांसाठी. खूपच चांगली मॅच हाय व्होल्टेज सामना इथे मात्र प्रेक्षणा पाहायला मिळतो. या इथे मात्र या चेंडूवर सुद्धा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज सोपांच्या माध्यमातून. शिरताज खेळतो या 6 चेंडूचा सामना केला 16 धावांवर. साहिलने खूपच चांगली फलंदाजी केली आहे 9 चेंडूला सामोरा गेला 27 धावांवर नाबाद खेळतोय. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहू शकतो अतिश गोडविंद या नावाचा सुद्धा वाद लिहिणे खूपच गरजेचं असेल. परंतु या ठिकाणी पाहूया हे दोन फलंदाज किती धावांचं आपल्या संघाला योगदान देत आहेत. सोपान ओवर द विकेटने ओवर पिच चेंडू आहे कनेक्शन चांगला पाहतो. या कनेक्शन पाहतो या ठिकाणी लॉंग ऑन सीमेरेषेच्या बाहेर चेंडूला फेकून देतो. या अजून एक दर्जेदार षटकार. स्पर्धेमध्ये आतापर्यंत 300 मॅक्झिमम 300 षटकार इथे मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आणि हा 300वा षटकार शिरता शेखच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. या षटकारे 50 धावांचा टप्पा सुद्धा इथे मात्र पूर्ण झाला आहे. स्वराज इलेव्हन डोळे संघाचा तब्बल 51 धावा आपण पाहतो या ठिकाणी.
आपण जर चौकारांची संख्या पाहिली तर 296 चौकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे निकित आपण म्हणू शकतो या स्पर्धेमध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. धावांचा अगदी पाऊस पडला जातो या मॅचमध्ये. तब्बल 72 धावा ठोकल्या होत्या कुरुण संघाने. त्या धावांचा इथे मात्र पुण्यामध्ये पाठलाग केला जातो. या स्वराज्य डोळे संघाच्या माध्यमातून इथे मात्र फटका फसला. चेंडू हवेत आहे. गोलंदाज सोफाड चेंडूच्या खाली आणि इथे मात्र पहा चुकी घडते. या जीवनदान शीर्षकाला दिला जाते. म्हणजे दोन जे फलंदाज खेळपट्टीवर आहेत त्यांना नक्कीच दोन्ही फलंदाजांना इथे मात्र मितेश इलिंग कुरुण संघाने जीवनदान दिलेलं आहे. आणि ते जीवनदान आता मात्र कुठेतरी महागडा पडत असताना समीकरण नक्कीच आपण पाहू शकता. 8 चेंडू 21 धाव्यांची गरज. समान समान कामगिरी आतापर्यंत या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. बराच वेळ चेंडू हवेत होता. आकाशाला गवसणी घातली होती. चेंडूने सहज सोबत झेल होऊ शकला असता परंतु सोपानकडे मात्र निकट या ठिकाणी चूक घडली. आणि आता मात्र 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. 52 धावा धाफलकावर. लिखित आपण हे या ठिकाणी विचार सुद्धा केला नसेल की नक्कीच या धावांचा इथे मात्र पाठलाग केला जाईल. परंतु खूपच चांगले बॅटिंग स्वराज इलेव्हन डोले संघाच्या माध्यमातून पाहतोय. ब्रेक थ्रू देणे खूपच गरजेचं असेल. मितेश इलेव्हन कुरुण संघाला इथे मात्र नक्कीच हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु सेफ लँड करू शकला नाही कारण चेंडू हवेत आहे. कव्हर पॉइंट दिशेने मात्र वैभव पाटील चांगला जेल टिपतो. या लागणारा पहिल्या झटका स्वराज इलेव्हन डोले संघाला. साहिल ज्युनियरला आता मात्र माघारी परतावा लागतो. या फलंदाज बाद या ठिकाणी ऑन साईडला लॉंगांच्या दिशेने परत निकीचा बॅट कुठेतरी मात्र हातामध्ये निकीत कुठेतरी फिरली असावा. निकीत त्याच प्ले पाहतो आपण. या ठिकाणी मिस टाईम फटका झाला आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र चांगला झेल टिपतोय वैभव पाटील. बाद होण्यापूर्वी आपण साहिल जुनीचा खेळले पाहिजे तर 10 चेंडूंना सामोरे गेला. 3 चौकार 2 षटकाराचे साणे 27 धावांचा संघाला योगदान दिलं. आणि ज्या फलंदाजी आपण निकीत आतुरतेने वाट पाहत होतो तो फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिश घोडविंद तिसऱ्या क्रमांकावर. 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. थोडंसं प्रेशर थोडंसं दडपण गोलंदाजावर निकेच पाहतोय. हा चेंडू खूपच निर्णायक असेल. पंतांच्या माध्यमातून वाईटचा इशारा इथे मात्र दिला जातोय. स्वेअर चेंडू आहे. अवंतर धावसंख्या पाहतोय. समीकरण आपण मात्र पाहिलं तर 7 चेंडू 20 धाव्यांची गरज. हा चेंडू जर निकेच पाहिलं तर या चेंडूवर गोलंदाजी जर कमीत कमी धाबा जर खर्च केला तर थोडंसं प्रेशर असेल फलंदाजी करणार संघावर. परंतु या चेंडूवर जर एखादा मोठा फटका असा आला तर निकेच शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजावर थोडंसं आपल्याला दडपण पाहायला मिळू शकेल. सोपान निर्णायक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला. वा भाई शिरता शेखच्या बाट मधून अजून एक धन्नाटेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सांगराने सांग तुझा राजा तू मला बनवशील का. माझे नावाच तुझे माथ्यावर लावशील का. आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या बाहेर चर्चा करत असताना पंच उमेश केने समालोचक राहुल भोईर या स्पर्धेचे आधारस्तंभ दिलीप पाटील आणि पंकज पाटील यांनी किसा पाहतो त्या ठिकाणी काहीतरी चर्चा करत असताना. परंतु निकीत या बॅच मध्ये मात्र निकीत थोडस हीट निर्माण होतं. या वातावरण दमट आहे. सायंकाळचा सत्र आहे. थोडस निकीत अंधार होण्याची दाट शक्यता आहे. परंतु अजूनही आपण या ठिकाणी ही हॉट मॅच पाहतोय मित्रांनो. कोणता संघ जिंकेल कोणत्या संघाला तब्बल एक वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. येणारे 6 चेंडू इथे मात्र निकेत सांगून जातील. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी ढोले संघाला आता मात्र धाबांची गरज आहे. 14 6 चेंडू 14 धाबा 14 धाबा 6 चेंडू आतिशसाठी निकेत सुवर्ण संधी आहे. सिक्सर हॅट्रिक जर पूर्ण केली तर निकेत साईना सोमनाथ पाटील याचकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज इथं मात्र दिला जाईल. परंतु पाहूया खेळपट्टीवर कशा प्रकारची रणनीती या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 59 धाबा धाफलकर पाहतो. या ठिकाणी एक गड्याच्या मोबदल्यामध्ये साहिल जुनियरने खूपच चांगली इथे मात्र फलंदाजी साकारली. चांगली पायापडी निकीत आपल्या संघाला करून दिली. तब्बल 27 धावा टोकल्या. चला खेळायला सुरुवात करायची आहे. कुरुण संघ प्लीज. खूपच चांगली मॅच. अतिशय घडविंदे आणि जर 2 षटकार इथे मात्र ठोकले तर
विश्वनाथ गंगाराम पाटील यासकडनं 500 रुपयाचं पारितोषिक, साईनाथ सोमनाथ पाटील यासकडे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सायंकाळचं 17 आहे, थोडंसं पाहतो आपण दमट वातावरण, परंतु शेअर मार्केट थोडंसं गरम होताना. बक्षिसांचा वर्षाव, अतिशय गुडविन देवार, लोरफुटा चेंडू ऑन साईडला फेकून देतो या ठिकाणी, सी मेरीच्या अगदी पलीकडे चेंडू जातो या गुडविंदेच्या बॅटमध्ये निघतो या ठिकाणी पहिला षटकार. पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय, आता मात्र 5 चेंडूमध्ये 8 धाबांची गरज. म्हणून आपण नेहमीच म्हणतोय क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो, कुठेही कोणत्याही क्षणी आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. 73 धावांचा इथे मात्र पाठलाग करतो या, यशस्वीरित्या पाठलाग केला जाईल का हे दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो या. या ठिकाणी थोडासा फलंदाज ऑफ स्टंपला शफल झाला होता, चेंडू अतिशय वेगाने निघून जातो या इष्टांच्या डोक्यावर ना, डाट डिलिव्हरी, 4 चेंडू 8 धाब्याची गरज. जोपर्यंत अतिश गोडविंदे खेळपट्टीवर आहे, जोपर्यंत सिरताज शेख खेळपट्टीवर आहे, अशाची किरण ही पल्लवीत असतील स्वराज इलेव्हन डोले संघाची. सामना जिंकायचा असेल तर सुभाष मोरे याला नक्कीच आपलं प्राण प्रतिष्ठा इथे मात्र नक्कीच सर्वपणे झोकून द्यावा लागेल या षटकामध्ये. अनुभव आहे तो नक्कीच झोकावा लागेल या षटकामध्ये. लीडिंग एज आहे, चेंडू हवेत आहे, दोन क्षेत्रक्षेत्र मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करताय, परंतु चेंडू मात्र सेफ लँड होतोय आणि इथे मात्र फलंदाजाने अगदी वेगाने मात्र दोन धावा पूर्ण केल्या. सश्याच्या वेगाने, हरणाच्या सप्लायने खूपच चांगले मॅच इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळते या. दोन धावा आल्या, आता मात्र समीकरण पाहू शकता, 3 चेंडू 6 धाबींची गरज. मित्रांनो अशा प्रकारचा क्षण तुम्हाला नक्कीच पुण्याच्या इथं पाहायला मिळेल किंवा नाही मिळेल. मित्र एवढंच म्हणतो या दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खूपच चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळते. जवळपास या दोन्ही संघाच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. हा हाय मित्र, मित्रांनो धनेश चषक, खूपच चांगली स्पर्धा, खूपच चांगली मॅच या आपल्या आजच्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणी मात्र पाहायला मिळते या दोन संघादरम्यान. निकित आपण या ठिकाणी पाहिलं तर या दोन्ही संघाच्या दृष्टिकोन आतापर्यंत 140 धावा फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, म्हणजे गोलंदाज पूर्णपणे या मॅच मध्ये बिग बाजार मध्ये नक्कीच शॉपिंग सेंटर मध्ये पाहायला मिळाले. 3 चेंडू 6 धाब्यांची गरज. सुभाष ओवर द विकेटने लोअर फुटला चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातो या. अजून एक इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला, एखादा डॉट चेंडू मात्र नक्कीच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवेल, एखादा चांगला फटका विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाईल स्वराज इलेव्हन ढोले संघाला. पहिल्याच चेंडूवर आपण पहिला षटकार आला होता, त्यानंतर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाला, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी आकडा पाहायला मिळाला, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला, म्हणजे सर्वच काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा सुद्धा पाहायला मिळाला, चांगला चेंडूची सुद्धा नक्कीच फेकी पाहायला मिळाली. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत, 6 धाब्यांची गरज. आपण नक्कीच या अगोदरच्या मॅच नक्कीच पाहिला असेल, जे गणेश वापाले संघाला शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता होती, तो षटकार जयेश विशेच्या बॅटमधून नक्कीच पाहिला होता. परंतु या ठिकाणी 2 चेंडूमध्ये आता 6 धाब्यांची गरज असेल. काय होणार या मॅचचं, कोणता संघ ही सामना जिंकणार, कोणता संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. खराब चेंडू फुल टॉस, AK-47 रन आणि या स्पर्धेच्या बाहेर फेकला जातो या मितेश इलेव्हन कुरुन संघाला. हार्ड लक मितेश इलेव्हन कुरुन अँड वेल प्लेड स्वराज इलेव्हन ढोले संघा. कमांड डीजे